2023 रक्षाबंधन या शुभ मुहूर्तावरच राखी बांधा. भद्रा कधी आहे हे जाणून घ्या. उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माझे तुम्ही रक्षाबंधनविषयीचे व्हिडिओ पाहिले असतील, नसतील तर अवश्य पहा. हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधन हा एक महत्त्वाचा सण आहे. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. भारतात मोठ्या उत्साहाने बहीण भावाचं नातं सांगणारा हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन घेते. पण यंदा पौर्णिमेची तिथी ही दोन दिवसात आलेली आहे आणि यातच भद्रा काळ असल्यामुळे नक्की पौर्णिमा आपण रक्षाबंधन कधी करायचं याविषयीची संभ्रम अवस्था आहे. तर 30 ऑगस्ट बुधवारी पौर्णिमा ही 10:58 सुरू होत आहे आणि पौर्णिमा तिथी ही 31 तारखेला गुरुवारी सकाळी 7:05 पौर्णिमा तिथी आहे. तर भद्रा काळ ह्यावेळेस ज्यावेळेस पौर्णिमा तिथी सुरू होते 10:58 बुधवारी त्याच वेळेस भद्रा काळ सुरू होत आहे आणि तो संध्याकाळी म्हणजे 30 तारखेला संध्याकाळी 9:01 भद्रा काळ आहे. त्यामुळं रक्षाबंधन हे कधी करायचं याविषयीची संभ्रमावस्था आहे आणि पौर्णिमा तिथी ही दुसऱ्या दिवशी 31 तारखेला सकाळी 7:05 आहे. त्यामुळं आपण रक्षाबंधन कधी करायचं याविषयीची माहिती मी आपणास सांगणार आहे. तर 30 तारखेला बुधवारी ही पौर्णिमा 10:58 सकाळी सुरू होते आणि त्यावेळेसच भद्रा काळसुद्धा 10:58 सुरू होतं. त्यामुळं सकाळी तुम्ही 10:58 आतमध्ये रक्षाबंधन केलं तरी चालेल, कारण त्या दिवशी पौर्णिमा तिथी ही सुरू झालेली आहे. म्हणजे त्या दिवसाला पौर्णिमा तिथी सुरू असल्यामुळे जरी सकाळी पौर्णिमा तिथी नसली तरीसुद्धा सकाळी तुम्ही 10:58 पौर्णिमा तिथीच्या तिथीवर तुम्ही रक्षाबंधन करू शकता. त्याचबरोबर जर म्हणजे रात्री 9:01 भद्रा काळ आहे आणि पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी 7:05 आहे, त्यामुळं रात्री तुम्ही 9:01 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7:05 तुम्ही रक्षाबंधन करू शकता. त्याचबरोबर उगवती पौर्णिमा ह्या पद्धतीनं दिवसाला जर उगवती पौर्णिमा सुरू झाली असेल तरी पौर्णिमा तिथी संपली तरीसुद्धा आपण दिवसभर ती पौर्णिमा म्हणून तुम्ही 31 तारखेला दिवसभरसुद्धा तुम्ही रक्षाबंधन करू शकता. तर आता पाहूया भद्रा काळामध्ये राखी का बांधत नाहीत. सूर्यदेव आणि छाया यांच्या कन्येचं नाव भद्रा आहे. भद्रा ही शनिदेवाची बहीण असून क्रूर स्वभावाची आहे. तिचं रूप ही कुरूप असल्याने सूर्यदेव तिच्या विवाहाबद्दल चिंतित असतात. भद्रा शुभ कार्यात विघ्न टाकायची, इतकंच काय तर यज्ञासारखी शुभकार्यही होऊ देत नव्हती. तेव्हा सूर्यदेवानी ब्रह्मदेवाकडे साकडं घातलं तेव्हा त्यांनी भद्राला सांगितलं होतं की तुझ्या कालावधीत कोणी काही कार्य करत असेल तर तू विघ्न टाकू शकते, पण या व्यतिरिक्त असलेल्या कालावधीत तसं तुला करता येणार नाही. त्यामुळं भद्रा काळामध्ये शुभ कार्य केलं जात नाही, पूजा अर्चा केली जात नाही, जप जप ध्यान करू शकत नाही. त्यामुळे आपण भद्रा काळामध्ये राखी बांधू नये असं सांगितलेलं आहे. रक्षाबंधन हे पौराणिक त्याचं महत्त्व माहिती, ती राखीच्या धाग्याला रक्षासूत्र संबोधलं जातं. राजसूर्य यज्ञाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाला द्रौपदीनं रक्षासूत्र म्हणून पदराची चिंधी बांधली होती. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली आणि श्रीकृष्णाने द्रौपदीची वस्त्रहरणाच्या वेळेस रक्षा केली आणि म्हणूनच
हे रक्षासूत्र, हे राखीचं जे बंधन आहे ते बहीण भावाचं प्रेम, बहिणीनं भावाला राखी बांधून त्याला आयुष्यभर त्याला चांगलं म्हणजे सुखसमृद्धी आरोग्य ऐश्वर मिळावं अशी परमेश्वराकडे प्रार्थना करायची असते आणि भावानं बहिणीची रक्षा करायची असते म्हणून हा रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात येतो. तर अशा प्रकारे हे रक्षाबंधनचं महत्त्व आहे. तर तुम्ही रक्षाबंधन हे 30 तारखेला सकाळी 10:58 आतमध्ये किंवा रात्री 9:01 पुढे दुसऱ्या दिवशी सकाळी 31 तारखेला 7:05 रक्षाबंधन करावे. आणि ह्या भाद्राकाळामध्ये आपण हे राखी बांधून म्हणजे भाद्राकाळामध्ये राखी न बांधता तुम्ही आपल्या बहिणीचं जे प्रेम आहे, भावाचं जे बहीण भावाचं जे प्रेम आहे ते तुम्ही व्यक्त करायचं आहे. आणि भाद्राकाळामध्ये राखी न बांधण्याचं कारण म्हणजे रावणांना शूर्पणखेनं भाद्राकाळामध्येच राखी बांधली होती, त्यामुळे रावणाचा नायनाट झाला, त्यामुळे भाद्राकाळ वगळून आपण रक्षाबंधन साजरी करावी ही सर्वांना विनंती. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.